आज रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी पहाटे चाकण शिक्रापूर महामार्गावर शेल पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हद्दीत मोहितेवाडी फाट्यावर हॉटेल राजस्थानी समोर उभ्या असलेल्या अतिज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली. टँकर मधून गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग लागल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन लगतच्या 5 ते 6 कंटेनरचे आणि परिसरातील घरांच्या भिंती कोसळून खूप मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर मधून गॅस वाहतूक करणाऱ्या या टँकरचा स्फोट एवढा जबरदस्त होता की मोहितेवाडी येथील या स्फोटाच्या घटनेनंतर लगतच्या बहुळ साबळेवाडी शेल पिंपळगाव ते अगदी रासे भोसे कडाचीवाडीपर्यंत स्फोटाचे आवाज आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या स्फोटाने परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. डाब्यावाल्याचा म्हणजे डाब्यावर एक आवाज येत होता आमच्या शेजारी आणि आवाज आला म्हणून आम्ही बाहेर निघालो. बाहेर आलो तर त्याचा मोठा स्फोट झाला, एक छोटा परत एक मोठा झाला. तर आम्ही परत एक 3-4 चौथ्या स्फोटला आम्ही बाहेर निघलो आणि बाहेर निघल्यावर बघतो इथं गॅसची गाडी पेटलेली होती. गाडी पेटलेली दिसली आम्ही बाहेर निघायच्या तयारीत होतो पण लेकरं आमची आतमध्ये होती. आम्ही नंतर लहान लहान लेकर एक माझा नातू एक 4 महिन्याचा रडू नका. संकट एवढं मोठं होतं की एक सुद्धा माणूस वाचला नसता. आमची 5-50 माणसं होती. वळई पण आम्ही येऊन पाहिली, पहिले माणसं गेली पहिले येऊन मी स्वतः माझ्या पोराला लहान लेकरला बाहेर घेऊन गेलो. सगळ्यांना पळवलं इथून. कितीचा टायमिंग होता काय? 4:30 चाकण शिक्रापूर रोडवरती मोहितेवाडी एक गाव आहे. इथं एक गॅसचा कंटेनर ओमकर हॉटेल इथं उभा होता आणि अचानक 4:30 एवढे मोठे मोठे स्फोट झाले. त्यावेळी आमच्या गावातील सगळे गावातले लोक ग्रामस्थ घर सोडून बाहेर पळाले आणि खूप काही घरांचे नुकसान झाले. कोणाच्या POP तुटल्या, कोणाचे पत्रे तुटले, काहींच्या घरांच्या भिंती तुटल्या आणि हे ऑपरेटरांच्या काहीतरी चुकीमुळे हा प्रकार झालेला आहे. तर याचे नुकसान भरपाई कोण देणार आमच्या गावाला आणि ग्रामस्थ लोकांना? ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आमच्या गावचे नशीब चांगले आहे की ह्या गावामध्ये कुणाचे जीव नाही गेला, पण अशा जर घटना घडल्या तर ह्या गावाला गावकऱ्यांनी समस्या कुणा पुढे मांडायची? इथे 2-3 आवाज आले. आवाज आल्यानंतर मी बाहेर गेलो. बाहेर गेल्याच्यानंतर मला जाणवलं इथं कंटेनर आहे ना, इथं स्फोट चाललेला आहे. तर मी आम्ही काय करत आमची मुलं, माझी मुलगी, बायको आणि आम्ही वाडीमध्ये पळून गेलो आणि सदर ही जी नुकसान भरपाई झालेली आहे. सदर यांनी मला यांची कंपनीने सर नुकसान भरपाई देण्यात यावी आणि अजून 7-8 इकडे घरांचे नुकसान झाले, वाडीमध्ये बऱ्याचांचे नुकसान झालेले. आज ही जी घटना जर चाकण ठिकाणी जर असती तर तुम्ही काय केलं असतं? आज इथं आज मुख्यमंत्र्यांना पण सुद्धा माझी मागणी आहे की आमच्या गोरगरीब आम्ही शेतकरी वर्ग आहे, आम्ही हे पोट बांधणं हे कसं करायचं? आम्ही आता ही माझ्या घराची नुकसान झालेली याची भरपाई कुणी द्यायची? हा सदर या कंपनीवरती ना सदर कारवाई करावी आणि रितसर चौकशी करून त्या कंपनीवरती कार करून आम्हाला आमची नुकसान भरपाई पाहिजे. आम्हाला याच्याबद्दल आहे ना मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही याची सदर चौकशी करून आम्हाला आमची नुकसान भरपाई द्यावी. आता सदर नाही नुकसान भरपाई झाली तर आम्ही तिथं पोलीस स्टेशनला नाही तर इकडं मंत्रालयामध्ये येऊन ना बसून राहू. आता आमची एवढी नुकसान आम्ही करणार काय? आज मी एक 1.5 एकर जमीन आहे, मी त्या जमिनीवरती एवढी नुकसान कसं मी हे करणार? बसले एवढं स्फोट झालाय, गाड्या 2-3 गाड्याच नष्ट झालं. काय काय होतं इथं गॅस स्वतः गॅसच्या गाड्या दिसतात अजून काय आणि शकते यूज व्हायचं काम चाललं आहे. माझं नाव प्रसाद स्वामी तांबे, राहणार बहुळगाव. सकाळी 5:45 दरम्यान खूप मोठा इथं स्फोट झाला आहे. त्याचा आवाज कमीत कमी 2-3-3.5 किलोमीटरपर्यंत आवाज आला. कानाला पूर्ण ठणके बसले असं जणू वाटलं की भूकंप झाला आहे. तर तेव्हापासून आता रेस्क्यू फोर्स आलेली आहे आणि इकडलं जाळ झालेलं त्याची आता याची विभागणी चालू, त्याचं मिटवायचं काम चालू आहे. साधारणतः किती गाड्या पेटल्या? साधारण कमीत कमी असं बघून असं वाटतं 3-4 गाड्या पेटलेल्याच आहे आणि मुख्य मेन गोष्ट त्याच्या सिलेंडरच्या गाडीचा ब्लास्ट झालेला आहे. अच्छा, आणि गाडी पार्किंग केलेली होती का? हा गाडी पार्किंग केलेली होती. गाडी ढाब्याच्या बॅक साईडला पार्किंग केलेली होती. त्याच्यामुळे तिकडं आता तिकडं काय झालं आणि काय नाही अजून माहीत नाही आहे. पण रेस्क्यू स्फोट तिकडे पोहोचल्याच्यानंतर आता कळेल घटनास्थळी काय झालं. 4 वेळा ॲटोम बॉम्बचा बॉम्ब उठतो असा आवाज आला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, बघतो तिकडं जाळ चाललेला. जाळ चालता चालता आमच्या घरावरली कौलंसुद्धा साईडला आहे ती घसरल्यात.
भिंती एकदा हादरल्यात. तिथून आम्ही घरातून बाहेर पळत कुठलं खाली जाऊन उभं राहिलो. नंतर शेवटला एक असा डाळ निघाला तर वर आकाशामध्ये गेला तर धडक आम्हाला लागली पाहिजे. त्याच्या पद्धतीत आता काय काय झाले काय मी सांगू शकत नाही, पण तिथे गाड्या वगैरे चालतात. साधारणतः स्फोट ज्यावेळी सकाळी 4:30 सुमारास झाला, कंटेनर तिथून तुकडे होऊन त्याच्या एवढा स्पीडने गेला, जवळजवळ तो 3 टनांचा असेल, तो ह्या बाईकला ठकरून जे झाडांची नुकसान करत तो जवळजवळ 50 मीटर लांब गेलेला आहे. जय हिंद. मी राष्ट्रवादीचा राज सरचिटणीस माझी सैनिक शेल आमच्या घरांच्या उत्पन्न कर नाही. 1 किलोमीटर अंतरावरती ना सगळे गारांच्या काचा वगैरे फुटलेले कचरे पडले सगळे. नम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा. नाही पाहून आलेलो आहे कवर लागे Thank you.